मुंबईत गेल्या आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसानं मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज पवई परिसरात मिठी नदीची पाहणी करण्यात आली. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या नालेसफाईचा 100% दावा हा फक्त कागदावरच असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. मनसेने केलेल्या मिठी नदीच्या पाहणीत मुंबई महापालिकेच्या दाव्याची अक्षरशः पोलखोल करण्यात आली. फिल्टरपाडा परिसरात आजही नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ आणि झाडझुडपं असल्याची तक्रार मनसेकडून करण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवर मिठी नदीचं पाणी हे मानवी वस्तीत घुसून जीवितहानी झाल्यास संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ही मनसेचे अंधेरी पूर्व विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी केली आहे. महानगरपालिकेने खूप मोठा दावा केला होता, गाजावाजा केला होता की मिठी नदीची 100% नाले सफाई झालेली आहे, मिठी नदीची सफाई झालेली आहे, 100% झालेली आहे. मुख्य म्हणजे मिठी नदीचा जो काय गाळ काढायचं काम होतं ते महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं नाहीये, ते फक्त कागदावर झालेलं आहे. आणि महानगरपालिकेला वारंवार सांगून देखील महानगरपालिका जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि आमचा म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा या ठिकाणी विरोध आहे या गोष्टीला. आणि आम्ही ठोसपणे सांगू इच्छितो की कोणतीही जीवितहानी झाली तर यासाठी पूर्णतः महानगरपालिकेला जबाबदार ठरवलं जाणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.